नमस्कार मित्रांनो, मी आनंद पवार परत एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल MPSC सरळ सेवा गुरुवर। मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, लास्ट MTS पोस्टमन भरती जी झाली होती, ठीक आहे, MTS पोस्टमन भरती ही 2016 झाली होती, बरोबर। कधी झाली होती? महाराष्ट्रामध्ये 2016। आता ही भरती निघालेली आहे 2020, ठीक आहे, 2020-2021। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला होता की नेमका कट ऑफ किती लागू शकतो, कट ऑफ किती लागू शकतो, कारण परीक्षा सध्या सुरू आहेत, ठीक आहे। तर आपल्याकडं जे 2016 कट ऑफ लागला होता मित्रांनो MTS आणि पोस्टमनचा, तो आपल्याकडे आलेला आहे, बघू शकता तुम्ही। 18/3/2016 मित्रांनो हा निकाल जाहीर झाला होता, ठीक आहे। तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या कॅटेगरीसाठी MTS पोस्टमनचा कट ऑफ किती लागला होता। तर लक्षात घ्या, 2016 जो मित्रांनो सिलेबस होता तो थोडा डिफरंट सिलेबस होता, ठीक आहे, आणि त्यावेळी जी कॉम्पिटिशन होती मित्रांनो ती थोडी कमी होती, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल। दोन गोष्टी, एक तर सिलेबस पॅटर्न वेगळा होता, कॉम्पिटिशन मित्रांनो तेव्हा कमी होती, ठीक आहे। तर या दोन गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल। तर बघूया आपण की 2016 काय कट ऑफ लागला होता। बघा, डिटेल्स ऑफ कट ऑफ मार्क्स, कट ऑफ मार्क्स फॉर पोस्टमन मेलगार्ड एक्झॅमिनेशन, म्हणजे पोस्टमन मेलगार्डची जी परीक्षा आहे जी तुमची 15 जानेवारीपासून सुरू होणार आहे ते 29 जानेवारीपर्यंत चालणार आहे, त्याचा कट ऑफ बघा। जनरल कॅटेगरीचा लागला होता 77, SC कट ऑफ लागला होता 75, ST कट ऑफ लागला होता 66 आणि OBC कट ऑफ लागला होता मित्रांनो 77, ठीक आहे। त्याच्यानंतर कट ऑफ मार्क्स फॉर MTS एक्झामिनेशन कॅटेगरी आणि मिनिमम मार्क, जनरलचा कट ऑफ लागला होता MTS 82। तर तुमच्या इथं लगेच लक्षात आलं असेल की MTS कट ऑफ हा पोस्टमनपेक्षा जास्त लागलेला आहे, बरोबर, कारण पोस्टमन हे 12वीवर भरल्या होतं तर पेपर थोडा 15-20% हार्ड असतो MTS पेक्षा, MTS 10व्यावर भरल्या होतं, लक्षात घ्या। SC कट ऑफ लागला होता 84, ST कट ऑफ लागला होता 73 आणि OBC कट ऑफ लागला होता 81, ओके। आता यामध्ये नेमकं नॉर्मलायझेशन झालं होतं किंवा नाही याच्याबद्दल मला माहीत नाही, परंतु आपलं जे पेपर याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे, लक्षात घ्या। ॲक्युरेसीचा फरक बिलकुल नॉर्मलायझेशन पडत नाही, काही यूट्यूब चॅनलने सांगितलं आहे की नॉर्मलायझेशन होणार आहे त्याच्यामुळे 100 अटेम्प्ट करू नका, ते चुकीचं आहे। ॲक्युरेसीचं मॅटर इथं करत नाही, 100/100 तुम्ही अटेम्प्ट करू शकता, मी पहिलेसुद्धा सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर आता ज्याचा पेपर, ज्या शिफ्टचा पेपर ॲव्हरेज मार्क्स काढतात ते शिफ्टचे, म्हणजे तुमच्या बॅचमध्ये, तुमच्या शिफ्टमध्ये पूर्ण बॅचलाच पेपर कठीण गेला, तुम्हाला नाही फक्त पूर्ण बॅचला कठीण गेला, त्याचा ॲव्हरेज स्कोअर कमी आला तर ऑफकोर्स त्यांचे मार्क्स वाढणार आहेत, नॉर्मलायझेशन होणार आहे, लक्षात घ्या। मग यावेळेचे जे कट ऑफ आहे ते असेच लागतील का? तर मित्रांनो एक लक्षात घ्या, ऑब्व्हियसली याच रेंजमध्ये मित्रांनो, ठीक आहे, तुमचे जे 2020-21 कट ऑफ लागणार आहे, कारण मी काय सांगितलं ऑलरेडी, सिलेबसही बदललेला आहे आणि कॉम्पिटिशनही मित्रांनो आता खूप आहे, ठीक आहे। तर याच रेंजमध्ये 75-80-85 रेंजमध्येच तुमचे मित्रांनो कट ऑफ लागणार आहे, ठीक आहे। आणि महिलांना कमी कट ऑफचं इथं काही स्पेशल रिझर्वेशन दिलेलं नाही, त्याच्यामुळे महिलांचा कट ऑफ या जनरलमध्येच लागणार आहे, ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक रफ आयडिया मला तुम्हाला द्यायची होती की 2016 जी परीक्षा झाली होती त्याच्यामध्ये कट ऑफ किती लागला होता, ठीक आहे। आता 20 जेव्हा आपला निकाल लागेल 15 जानेवारीनंतर, आपले MTS जे कोणकोणते विद्यार्थी क्वालिफाय झालेले पेपर 2 आणि 3 त्याची एक यादी येऊन जाईल, तीसुद्धा मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला जर टेस्ट सिरीज हवी असेल पोस्टमनसाठी तर तुम्ही घेऊ शकता, 5 टेस्ट पेपर आहे बघा 100 रुपयामध्ये, त्यासाठी तुम्हाला MPSC सरळ सेवा गुरु ॲप डाउनलोड करायचं आहे, तिथं तुम्ही परचेस करून ऑनलाईन पेपर सॉल्व करू शकता। 5 च्या 5 पेपर आपल्या ॲपवर मित्रांनो अवेलेबल आहे। ऑनलाईन पेपर सॉल्व करण्याचा बऱ्याच विद्यार्थ्यांना टाईम मॅनेजमेंटसाठी मित्रांनो फायदा झाला आहे, तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकता। मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठा शिक्षणाचा प्लॅटफॉर्म अन अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे पोलीस भरतीची नवीन बॅच, टार्गेट पोलीस भरती 2021। या बॅचला 13 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। यासाठी तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, त्यासाठी आनंद पवार लाईव्ह हा प्रोमो कोड यूज करून तुम्ही 10% डिस्काउंट घेऊ शकता। महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर आहेत, इम्पॉर्टंट टॉपिकवर फोकस केला जाणार आहे, डाऊट क्लिअरिंग सेशनसुद्धा असणार आहे आणि कोर्स आणि नोट्ससुद्धा तुम्हाला मराठीमध्ये मित्रांनो याच्यामध्ये प्रोव्हाइड केला जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त निश्चय मेन्सची बॅच आहे बघा, राज्यसेवेची, हीसुद्धा तुम्ही एनरॉल करू शकता। त्याच्यानंतर काही फ्री आणि मोफत स्पेशल क्लासेससुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे, त्यासाठी तुम्हाला इन्व्हाइट कोड यूज करावा लागेल आनंद पवार लाईव्ह, ठीक आहे। त्यासाठी अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा, तुमचं गोल सिलेक्ट करा MPSC, इन्व्हाइट कोड टाका आणि मोफतमध्ये तुम्ही स्पेशल क्लासेस हे अनअकॅडमीवर बघू शकता। त्यानंतर डेली करंट अफेअर टेस्ट सिरीज MPSC रोज संध्याकाळी 7:30 सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत तुमच्यासाठी अवेलेबल आहे, याच्यासाठी सुद्धा आनंद पवारलाही हा इन्व्हाइट कोड तुम्ही टाकू शकता।
ठीक आहे, काही मोफत कंटेंट आहे त्याच्यासाठी आनंद पवारला ह्या इन्व्हाइट कोड टाकून तुम्ही सर्व क्लासेस बघू शकता किंवा टेस्ट सिरीज देऊ शकता. आणि जे पेड बॅचेस आहे त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल. तर त्या सबस्क्रिप्शनचे प्लॅन्स आहेत बघा, 1 मंथ 1710, 3 मंथ 4275, 6 मंथ 7695, 1 इयर 9405 आणि 2 इयर 13600. या सर्व प्लॅन्सवर तुम्हाला 10% डिस्काउंट मिळणार आहे जर तुम्ही माझा प्रोमो कोड आनंद पवारला यूज केला तर. नो कॉस्ट EMI सुद्धा आहे 6 मंथ 1 इयर 2 इयर, आणि तुमच्याकडे कॉइन्स असतील तर त्याचेसुद्धा 10% डिस्काउंट मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. तर आजच अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा. मोफत क्लासेस बघायचे असतील तर मोफत क्लासेसही, टेस्ट सिरीजही, ज्यांना पेड क्लासेस करायचे ते प्लस सबस्क्रिप्शन घेऊन त्यांची तयारी अनअकॅडमीसोबत सुरू करू शकता.